अनेक पक्ष असतील की ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली असेल, आम्हाला शाल पांघरायची आवश्यकता नाही. तुमचा रक्षात हिंदुत्व, हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नाहीये. ती पूजा पद्धती, कर्मकांड याच्यावर आधारित नाहीये. ती भूसांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली संकल्पना आहे. ती भारतीय जीवन पद्धतीशी जोडलेली संकल्पना आहे. इथल्या मूळ विचारांना जे मूळ मानतात अशी जी संकल्पना आहे ती हिंदुत्ववादी संकल्पना आहे. आणि अशा प्रकारचा जो हिंदुत्ववाद आहे, या हिंदुत्ववादाचा वाहक म्हणून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पक्ष असतील की ज्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली असेल, आम्हाला शाल पांघरायची आवश्यकता नाहीये. आमच्या रक्तात हिंदुत्व, आम्ही हिंदुत्वातनच तयार झालेलो, त्या विचारा करता तयार झालेला. आणि मी तर सांगतो, भारतीय जनता पक्ष कितीही वर्ष चालेल, शेकडो वर्ष चालेल, पण हा विचार त्याही पलीकडे चालेल. उद्या एकही व्यक्ती जर जिवंत असेल या घरातलावर, तर हा विचार संपू शकत नाही. अशा प्रकारचा विचार भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या वाटचालीच्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर या पुस्तकाने ज्या प्रकारे अतिशय उत्तमपणे जनसंघाची स्थापना, म्हणजे काश्मीरच्या मुद्द्यापासून तर कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद सातत्याने लावून धरला, आणि त्यातनं कशा प्रकारे राष्ट्रवादातनं हे संपूर्ण भारतीय जनता पक्षाची जनसंघाची वाटचाल झाली. तिथपासनं तर अगदी अटलजींचा काळ असेल किंवा 2004 ते 2013, त्याला आपण वाया गेलेले वर्ष अशा प्रकारे म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाकरता. कारण ठीक आहे, म्हणजे हे खरंच आहे की त्या काळामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाकरता नाही, भारताकरता वाया गेलेले होते. ते काही भारतीय जनता पक्षातून भारतीय जनता पक्ष मजबूतच झाला, पण भारताकरता वाया गेलेले वर्ष. मी एक पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं 2013 साली, अ डिकेड ऑफ डीके म्हणून. आणि कशा प्रकारे त्या 9-10 वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला अपरिमित हानी झाली याचं अतिशय सुंदर उदाहरण होतं त्याच्यामध्ये, आणि कसा भारत मागे गेला. पण आज आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत हा पुढे चाललेला आहे. आज कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे भारताने मोदीजींच्या नेतृत्वात कोरोनाचा सामना केला, आणि जगामध्ये आम्ही वॅक्सिन बनवू शकतो आणि 125 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकतो, ही जी भारताची ताकद आज आम्ही दाखवली. आणि आज 50 पेक्षा जास्त देशांना आम्ही वॅक्सिन पुरवतो, आम्ही औषध पुरवतो, ही जी भारताची क्षमता तयार झाली आहे. किंवा जगाच्या पाठीवर ज्यावेळेस युक्रेन आणि रूसची लढाई होते, त्यावेळी अमेरिकेने दबाव आणला, तर अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून भारताचे परराष्ट्र मंत्री सांगतात की आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही आहे. आणि त्याच वेळी मोदीजींच्या नेतृत्वात रशियाला देखील असं वाटतं की रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. ही जी काही एक व्यवस्था उभी झालेली, आणि त्यासोबत भारतामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत ज्या प्रकारे एक परिवर्तन मोदीजींनी सुरू केलेलं आहे, मला विश्वास आहे की एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा आणि दुसरीकडे राष्ट्रवादाचा शाश्वत विचार, या दोन गोष्टींवर हा भारत पुढेच जाईल. आणि निश्चितपणे आपलं जे स्वप्न आहे की भारत विश्वगुरु झाला पाहिजे, म्हणजे आम्हाला विश्वावर राज्य करायचं नाहीये, आम्हाला विश्वाला विचार द्यायचा आहे, तो विचार देणारा भारत हा निश्चितपणे तयार होऊ शकेल. आणि त्याकरता भारतीय जनता पार्टी हे उपकरण असेल. आणि मला अतिशय अभिमान आहे भारतात जन्म आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची संधी यापेक्षा जीवनामध्ये मोठं काहीच असू शकत नाही, ते आम्हाला सगळ्यांना मिळालं, याचं मी अतिशय मनापासून समाधान व्यक्त करतो.